है ना कधी हा हे बरोबर पटलं इथं बसलेल्यांचे सगळ्यांचे ते सोळे झालेले नाहीत मामा काहींचे झालेत काहींचे पहिला सोळा सगळ्यांचा झालाय दुसरा सोळा काहींचा झालेला आहे काहींचा व्हायचा आहे आणि तिसरा मात्र सोळा असा आहे तो सोळा पाटावर चांगलं घालतात तो सोळा सगळ्यांचा झालाय तो जर सोळा झाला तर मग काय हा मग असे सोळे आहेत ना आपल्या जीवनामध्ये येतात आणि हा द्वादशीचा सोळा आहे ना तो असा सोळा आपल्या जीवनामध्ये आलेला आहे आणि माझं मत वाक्य आहे ना माझं मत वाक्य की मला हा कीर्तन रूपी आहे ना सोळा मला आज कीर्तन करण्याची संधी मिळाली आपल्या आलास नगरीमध्ये आणि आलास म्हणजे कसं माहितीये काय आम्ही अक्कीवाडचे आहे ना अक्कीवाड कोणीतरी आलास म्हटले की नाही आम्ही नद्याचे पलाड म्हणायचे तो आलास नदीचे पलाड पण आज खऱ्या अर्थानं आज आला असला येण्याचा योग मिळाला आज आमचे बंधुराज रणजित तवनकर सुनील तवनकर बंधुराज आहेत है ना त्यांनी पण म्हटलं की आज एवढं वर्ष झालं मी म्हटलो आज चाटे महाराज आपले भीडचे ते माझ्यावर आले त्यांनी म्हटले की तुम्ही आलासला कधी गेला मी म्हटलो बऱ्याच वेळा गेले सासरवाडीला जाताना आम्ही इथनं जातो चंदुरभोग जयशिवपुरात नाही मी जयशिवपूरला राहिलाय मग जाताना इथनं जातो पण आलासमध्ये कधी मक्काम नाही केला आज पप्पू माऊलींच्या कृपेनं म्हणायचं आज हा सोहळा मला है ना दिवगिणीत आनंदित करता आला हा सोहळा आहे ना खरंच आपल्या कृपेने पार पडूया आणि आपलं निवेदन असू द्या पांडुरंगाचे चरणी माझे निवेदन आहे तुमचं सर्वांचं निवेदन असू द्या की आज आपल्याला हा जो सोहळा आहे ना हा द्वादशी सोहळा आहे ना या सोहळ्याचं कीर्तन है ना त्याचं निरूपण आपल्याला उत्तम असं श्रवण घडू दे उत्तम असं श्रवण घडू दे हे पांडुरंगाचे चरणी तुम्ही आम्ही निवेदन ठेवलो तर आपल्याला तो आपल्याकडून गाऊनही घेणार आहे आणि आपल्याला श्रवण देखील उत्तम देणार आहे फक्त आपलं फक्त आपलं काय पाहिजे निवेदन पाहिजे निवेदन पाहिजे है ना आज थोडा वेळ झाला बरं का 8 वाजलेले आहेत काय 8:15 वाजले 8:15 वाजलेले आहेत 8:00 आपला कीर्तन रूपी कार्यक्रम चालू झालेला आहे आता कितीला संपवायचं ते तुम्ही ठरवा मी काय 9:00 पण संपवेल 10:00 पण संपवेल आणि 12:00 पण संपवेल तुमची कॅपॅसिटी असेल तसं असो तर ठीक आहे सांगायचं भाग काय की हे जी थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची आता कसं आहे माहितीये काय माया जी आहे ना तुमची माझी माया जी आहे ना ही संसारासाठी आलेली आहे बरोबर आहे पण खऱ्या अर्थाने तुमची माझी माया संसारासाठी आलेली नाही आहे तर कशासाठी आली होती कशासाठी आली होती ज्या वेळेला भगवंताने 4,00,000 है ना म्हणजे 83,99,999 जीवने निर्माण केले ऐकता ना 83,99,999 जीवने निर्माण केले त्यावेळेला भगवंताला वाटलं की ह्या योनीमध्ये माझी ओळख येणारा कुणीच नाही आहे डुक्कर माझी ओळख येत नाही कुत्रा माझी ओळख येत नाही बैल माझी ओळख येत नाही हत्ती माझी ओळख येत नाही हत्तीला पण एकदा मोक्ष दिलेला आहे गजेंद्र महासंकटी वाटप आहे तया कारणे श्रीहरी धावत आहे है ना श्रीहरी ते चौथ्या मनमंत्रामध्ये आता 7वं मनमंत्र चालू आहे नंतर आपण बघू येतो थोड्या थोड्या वेळात कसं कसं ते बघूया तर सांगायचा भाग असा आहे की हा जो सोहळा आहे हा जो आपल्याला भक्तिमार्ग दिलेला आहे आणि या संसारात तुम्ही आम्ही आलोत ना हा खऱ्या अर्थाने आपल्याला संसार नाही आहे भक्तिमार्गच करायचा होता पण भगवंताला वाटलं की माझी ओळख येणारा कोणी नाही आहे मग सगळ्यात शेवटी बनवलं त्या मनुष्याला बनवलं आणि देवा सारखं बनवलं आपल्याला देवा सारखं बनवलं म्हणून नविदा भक्ती आणि ज्ञान बोलले वैराग्याचे लक्षण बहुदा अध्यात्म निरोपण निरोपिले भक्ती चेण योगे देव बरं भक्ती चेण योगे देव निश्चय पावती मानव बघा भक्ती चेण योगे देव तुम्ही आम्ही भक्ती केलो भक्ती चेण म्हणजे भक्तीच्यामुळे योग होण्यात देव होण्याचा योग आहे आपल्या जीवनामध्ये माऊली 8व्या अध्यात योग सांगतात माऊली 8व्या अध्यात आपल्याला योग सांगतात बघा 8व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने ऐकता ना अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलेला आहे 7 प्रश्न विचारलेत किती प्रश्न 7 प्रश्न विचारलेत चालू ना माईक माझा आवाज तुम्हाला येणार आहे जरास आवाज वाढवा म्हणजे कसं आहे तर विठोबा रखुमाई
श्रीकृष्णाला सात प्रश्न विचारले. ते प्रश्न ऐका व्यवस्थित लक्षात घ्या आणि सात प्रश्नाचे उत्तर पण काय काय आहेत बघा. श्रीकृष्णाने उत्तर दिलेले आहेत बघा. पहिला प्रश्न, हा मस्त आवाज असं राहू दे जरा मागे सरळ. ओके, पहिला प्रश्न अर्जुनाने विचारलेला आठव्या अध्यायामध्ये पहिल्याच ओळीमध्ये पहिल्या श्लोक मध्ये विचारलेला आहे की ब्रह्म म्हणजे काय. तुम्ही सर्वांनी शांत ऐकलं तर लक्षात येईल ना. बघा सात प्रश्न आहेत. ब्रह्म म्हणजे काय, दुसरा प्रश्न आहे कर्म म्हणजे काय, आणि तिसरा प्रश्न आहे अध्यात्म म्हणजे काय, आणि चौथा प्रश्न आहे आदिभूत म्हणजे काय, पाचवा प्रश्न आहे आदिदैव म्हणजे काय, आणि सहावा प्रश्न आहे आदि यज्ञ म्हणजे काय, आणि सातवा प्रश्न आहे की योगी ज्ञानी भक्त वारकरी. आपण आता म्हणूया वारकरी म्हटलेले नाहीत पण अर्जुनाने म्हटलेला आहे योगी ज्ञानी भक्त किंवा साधक. साधक चार भाग आहे, साधक हा तिसरा भाग आहे. बद्ध मुमोक्ष साधक आणि सिद्ध. आपण बद्ध होतो, बांधलं होतो कशाने, संसाराने बांधलं होतो. मग ज्यावेळेला पांडुरंगाच्या कृपेनं आपण माळ घातलो, आपण सद्गुरू केला आणि त्यावेळेला सद्गुरूंनी आपल्याला मोकळं केलं म्हणजे काय झालं, आपण मुमोक्ष झालो, मोकळं झालो, मुमोक्ष झालो. जसं जसं इथं गाय आहे, त्या गायीच्या शेजारी वासरू असतं पण त्या वासरूला खुट्ट्याला बांधलेलं असतं, बरोबर आहे. पण त्या वासरूला त्या गायीजवळ दूध येते दूध प्यायला येत नाही का, तर त्याला बांधलेलं आहे कशाला, खुट्ट्याला. कशानं बांधलेलं आहे, दूरीनं. पण ज्या वेळेला मालक येतो, मालक येतो त्या वासरूला सोडतो, त्या खुट्ट्यापासून दूरी सोडतो, आणि ज्या वेळेला ते वासरूनं गायीकडे जात त्यावेळेला येथेच दूध पित. ते वासरू सोडा, आता इकडे या, अद्वैत चाललंय आपलं, हेच वासरू आहे ना. गाय म्हणजे आज आपल्याला परब्रह्म परमात्मा पांडुरंग आहे ना. इथंच आपल्या जवळच होता, जवळ जवळ अंतरे, भेट नव्हती जन्मवरे. पण ज्या वेळेला सद्गुरू कृपा झाली, सद्गुरू कृपा कधी झाली, आपण माळ घातलो त्यावेळेला, आणि त्यावेळेला सद्गुरू कृपा झाली, आणि त्यावेळेला बघा मालक म्हणजे सद्गुरू आले आणि त्या खुट्ट्यापासून म्हणजे त्या विषयापासून आपल्याला मोकळं केलं आणि आपण पांडुरंगाजवळ गेलो. तेच दूध प्यायला लागलो, दूध म्हणजे आता हे श्रवण रूपी दूध आपण प्यायला लागलो. आणि तिथं गेल्यानंतर बघा, मग इथं असंच भाग आहे कधी, ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, साधक चालला होता. साधक म्हणजे, साधक म्हणजे बद्ध मुमोक्ष साधक. साधक म्हणजे तुम्ही आम्ही आता साधक आहोत, साधक या भूमिकेत मध्ये आहोत. मग साधक झाल्यानंतर आपण सिद्धाला पोहोचवणार आहे. पण सिद्ध व्हायचं नाही, सिद्ध झालं की काय होतंय, आशीर्वाद द्यायला लागतो लगेच. आपण सिद्ध व्हायला जायचं नाही, साधक या भूमिकेत राहायचं, अखंड साधक. मी अजून शिकत आहे, यल बोर्डा कायम ठेवायचं बघा. मला आलंय म्हटल्याकडे संपला विषय, मला काही येत नाही ही भूमिका आपली आयुष्यभर ठेवायचं. मला निरूपण येत नाही, मला गायन येत नाही, मला वाजवायला येत नाही, ही भूमिका असेल तर आपण शिकत राहणार आहोत. मला आलंय म्हटलं ना, मास्टर झालो ना, संपला विषय. मग हेड मास्टर झाला की रिटायर जाओ तुम्ही. म्हणून इथं बसल्यानंतर पण, इथं उभारल्यानंतर पण, इथं जे प्रवचन, जे निरूपण, इथं जे कीर्तन चालू असते ना, ते परीक्षक म्हणून ऐकायचे नसतंय, ते कोण म्हणून ऐकायचं माहितीये काय, मला येत नाही, मला हे पांडुरंगाच्या कृपेने मला श्रवण करतंय ते म्हणून ऐकायचं. मग परीक्षक म्हणून जर आपण ऐकलो ना तर चुका काढतो, आपण चुका काढतो. परीक्षक काय करतात, हे तुम्ही गायन ना इथं जरास कमी केलात, इथं जरासा आवाज वाढवला, इथं ना तुम्ही असं आलाप द्यायला पाहिजे होतात, बरोबर ना परीक्षक. मग मला काही येत नाही, मला पांडुरंगाच्या कृपेने, म्हणून तुम्हाला सांगितलं तर पहिला स्टार्टला निवेदन ठेवा. आपलं निवेदन असेल ना पांडुरंगाचरणी, आपल्याला उत्तम श्रवण मिळणार आहे. म्हणून साधक व्हायचं आहे, साधक करायचं आहे. साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली. सुगम पंते नेऊन घाली जेतील तेथे. आता कुठं नेऊन घाली, तिथंच. म्हणून बघा साधक, सातवा प्रश्न आहे की साधक आहेत, भक्त आहेत, आणि त्यांचा सेवन कसा होतंय ते मला श्रीकृष्ण राया सांगा. सात प्रश्न लक्षात आले. पहिला प्रश्न आहे ब्रह्म म्हणजे काय, दुसरा प्रश्न आहे कर्म म्हणजे काय, तिसरा प्रश्न आहे अध्यात्म म्हणजे काय. बघा लय भारी प्रश्न आहेत. आता तीन प्रश्न उत्तर बघू आपण. ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार असं जे परब्रह्म स्वरूप आहे, ते परब्रह्म कसं आहे, ते निर्गुण आहे, तो गुणात नाही आहे, तो तत्वात नाही आहे. 84 तत्व आहे, आता सांगायला गेलं तर त्याचं विस्तार लय होत जाईल, बरोबर आहे. मग आता बघा थोडीशी बघा, एक 10-15 सांगायचा प्रयत्न करतो. 84 तत्व कशी आहेत बघा. ब्रह्म म्हणजे काय चाललंय,
बघा पृथ्वी आप तेज वायू आकाश आहे पृथ्वीचे हस्ती मांस त्वचा नाडी रोम हळेत ना हस्ती मांस त्वचा नाडी रोम आप आपाचे शुक्लित लाळ मूत्र श्वेत तेज तेजाचे क्षुधा तृषा आळस निद्रा आणि मैथुन हे येतात बघा आणि वायूचे चलन वळण प्रसारण निरोधन आकुंचन आणि आकाशाचे काम क्रोध शोक मोह भय आणि अज्ञान आणि शून्यत्व हे पाचा पाच 25 आले हे काय झाले स्थूळातला देह झाला आपला देह आहे ना आता दिसतोय हा स्थूळ देह आहे आणि सूक्ष्म देह पण म्हणतो मेल्यानंतर सूक्ष्म देह मिळतो आपल्याला मग ते सूक्ष्माचे पण पाच पाचाचे 25 आहेत विषय पंचक आहेत शब्द स्पर्श रूप रस गंध विषय पंचक शब्द येतात ना आपले आता शब्द आले ते विषय पंचक मध्ये मोडतात अंतकरण पंचक अंतकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार अंतकरण पंचक आणि ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय डोळे कान नाक त्वचा जीभ कर्मेंद्रिय वाचा पाणी पाच शिश्न आणि गोदर आणि प्राण व्यान समान अपान उदान हे असे पाचाचे 25 हे असे 50 तत्व झाले आता आता गुण किती आहेत आपली 3 गुण म्हणतो ना पण ऍक्च्युअली 4 गुण आहेत रजसत्व तम रजसत्व तम पण शुद्ध सत्वगुण एक आहे तो शुद्ध सत्व म्हणजे कसं आकार उकार आणि मकार आकार होतो ब्रह्मा उकार होतो विष्णू महेश काय मकार होतो महेश पण हे ओम पूर्ण झालेलं नाही ओम कधी पूर्ण होत ओम कधी पूर्ण होत अर्ध मात्रा तो ईश्वर टिंब असते ना टिंब त्या टिंबशिवाय ओम पूर्ण होत नाही मग तो जो आहे ना अर्ध मात्रा तो ईश्वर आल्याशिवाय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे ओम पूर्ण होत नाही रजसत्वोत्तम म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे ओम पूर्ण होत नाही त्याला चालणारा चौथा यावा लागतो त्यावेळेला ते ओम पूर्ण होत असो सांगायचं बघ काय की आता हे पाचा पाच 32 तत्व आहेत असे आणि 32 असं भरपूर आहेत सांगायला तर वेळ होतो म्हणून सांगत नाही मग 32 आणि 50 किती झाले 82 आणि 83-84 कारण आणि महाकारण ज्ञानेश्वरीत सांगितलेलं 7व्या अध्यायात कारण आणि महाकारण कारण म्हणजे अज्ञान आपल्याकडलं असलेलं आणि महाकारण म्हणजे काय ज्ञान आपल्याला ज्ञान कुठलं ज्ञान परब्रह्माचं ज्ञान मग तेच ब्रह्म आहे काय ब्रह्म आहे ब्रह्म म्हणजे काय निर्गुण निराकार असं ते परब्रह्म स्वरूप चराचरात व्यापून भरलेलं उरलेलं आहे ते परब्रह्म तुमच्या माझ्या आतमध्ये आहे ते परब्रह्म आता जास्त काय पन्हाळा होत नाही मग आता कर्म म्हणजे काय ऐका दुसरा प्रश्न आहे कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय तर कर्म याला सांगितलेलं आहे की तुम्ही आम्ही जे कर्म करतो ना तुम्ही आम्ही जे कर्म करतो जे का आपलं व्यवसाय असेल जो का आपला नोकरीधंदा असेल ते कर्म करत असताना ज्यावेळेला आपण शटर उघडलं देवा तुझ्या कृपेनं शटर उघडलं ज्यावेळेला कामाला जात असतो देवा तुझ्या कृपेने मी जात आहे आल्यानंतर देवा मी जाऊन आलो हे निवेदन ठेवणे परवा आपला सांगलीत कार्यक्रम झाला बघा की ज्यावेळेला तो दुकानदार सगळं कर्म करून त्याचं नाव घेत होता पण नारदाला काय वाटलं दुकानदारपेक्षा मी मोठा आहे आता ती गोष्ट सांगत बसत नाही सांगायचा भाग काय की कर्म करत असताना त्याचं नाव घेणे ह्याला म्हणायचं कर्म आहे ह्याला म्हणायचं कर्म आणि दुसरं कर्म श्रीकृष्णाने त्या अध्यायामध्ये सांगितलं की लय चिंतन म्हणतो आपण त्याला लय चिंतन म्हणजे कर्म म्हणजे काय की परब्रह्म एक आहे त्या परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया जन्माला आली आणि त्या मूळ मायेच्या ठिकाणी गुण माया जन्माला आली बघा परब्रह्म मूळ माया गुण माया आणि त्या गुणांना प्रसवली तिथं तिथं ब्रह्मा विष्णू महेश जन्माला येत महाराज आणि तिथं ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे काय रजसत्व तम आणि त्या तमगुणापासून हे आकाश निर्माण झालं आकाशापासून वायू निर्माण झाला वायूपासून तेज निर्माण झालं तेजापासून पाणी झालं आणि पाण्यापासून ही पृथ्वी झाली ही पृथ्वी पाण्यापासून झाली ही पृथ्वी पाण्यापासून शोनी शुक्ले लाळ मूत्र श्वेद आहे ना आणि माते 3.5 पित्या 3.5 त्यावेळेला ही पृथ्वी झाली असो तर ह्याला म्हणायचं लय चिंतनाचा भाग याला म्हणायचं कर्म इथं श्रीकृष्ण सांगतात की ज्यावेळेला ही पृथ्वी निर्माण झाली त्या पृथ्वीवरती 4 खाणी निर्माण झाल्या आणि 4 वाणी निर्माण झाल्या 4 खाणी म्हणजे काय जारज स्वेदज अंडज आणि उद्भिज आणि वाणी म्हणजे काय परा पश्यंती मध्यमा वैखरी आता जे आपण बोलायले ते वैखरीतून बोलायले परेतून येतं ना म्हणजे परब्रह्माचं जे येते ते परेतून म्हणून परा परब्रह्माचं स्वरूप कसं आहे बघा ब्रह्म म्हणजे काय परा परात्पर म्हणतो आपण त्याला परात्पर परब्रह्म स्वरूप आहे ते परात्पर बघा महिला मंडळाला माहित आहे आपल्या घरामध्ये सर्वात मोठं भांडं जे असेल ते काय असतं परात ताटापेक्षा मोठं असतं ना परात म्हणतो आपण त्याला परात परात त्याचा त काढला ना तर परा परा म्हणजे ही परा म्हणजे सगळ्यात मोठी असं ते परब्रह्म स्वरूप किती मोठं आहे सांगता येत नाही
जर सांगायचं झालं तर अनंत ब्रह्मांडावर ते अनंत ब्रह्मांडा खालते तेने विन स्थळ रिते मात्र नाही आहे अजी बात शिल्लक नाही एवढं ते परब्रह्म स्वरूप आहे मग कर्म ब्रह्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय आता अध्यात्म म्हणजे काय थोडं थोडं घेऊन आपण जाऊया त्याची तोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसारात चाललेला आहे म्हणजे भक्ती कशी ह्या हे विचारण्यासाठी अर्जुनाने भक्ती करण्यासाठी सात प्रश्न विचारला हा भाग चाललेला आहे मग अध्यात्म म्हणजे काय आपण आता गणेश उत्सव साजरा केला बरोबर आहे आपण आता दिवाळी साजरी करणार दसरा साजरा करणार दसरा झाल्यानंतर बेंदूर काय काय बरेच असतात सण यात्रा खात जाणार याला म्हणायचं काय माहितीये काय याला धार्मिकता म्हणायचं धार्मिक वेगळं आणि अध्यात्म वेगळं आहे लक्षात येते काय अध्यात्म वेगळं आणि धार्मिक वेगळं आत्ता जे आहे ना हे अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे काय आहे धार्मिकता कळलं जे उत्सव साजरा करणे देवाला जाणे है ना देवाला जाणे ह्या देवाला नमस्कार करणे हे धार्मिकता मध्ये मोडते किती एक जण होता हो आणि महालक्ष्मीला घेत चालला होता महालक्ष्मीला दर्शनाला चालला होता ही गर्दी रांग कुठं महालक्ष्मीला आता ह्या एवढ्या मोठ्या गर्दीत कवा जायचं म्हणाला आणि काय केलं त्यानं शेजारी एक मंदिर होत कशाच होत अवदसाचं मंदिर होत आता त्या मंदिरात कोणच जात नव्हते ह्यानं काय चातुर्य वापरलं आपण अवदसाकडे जाऊया आणि अवदसाच्या मंदिराला गेला आणि अवदसाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं नमस्कार केला आकाशात पतितं तो येता गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति एका केशवाला गेला तो नमस्कार आणि तिथं त्यानं काय मागितलं काय मागितलं कुठं काय मागावं हे कळलं पाहिजे कुठं काय मागावं हे कळलं पाहिजे पंतप्रधान काय राष्ट्रपती आलाय तीन कैद्यांना विचारलाय तुम्हाला काय पाहिजे तो म्हणते लई थंडी वाजायला मला एक ब्लँकेट द्या दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे तो म्हटला अहो आता आयपीएल चालू होणार मला इथं टीव्ही लावून द्या तिसऱ्याला विचार तुला काय पाहिजे मला इथं सोडा त्याला आयपीएल पण मिळालं कंबळ पण मिळालं सगळंच मिळालं मिळालं का नाही मग काय मागायचं राष्ट्रपती आलाय हो राष्ट्रपती आलाय कंबळ माग तस प्रब्रह्म आलाय आणि आपण काय मागतो बंगला मागतो गाडी मागतो हे मागतो ते मागतो अहो मुक्तता मागा काय मागायचं काय मागतं कळलं पाहिजे मग तिथं त्यानं मागितलं काय तिथं त्यानं मागितलं काय तर अवदसा माते तुझी माझ्यावरती अवकृपा होऊ दे महाराज काय अवकृपा होऊ दे अवकृपा होऊ दे म्हटल्यावर तिकडं भरभराटी चालू झाली अहो अवदसाची अवकृपा म्हणजे भरभराटी लक्ष्मीची अवकृपा म्हणजे लयाला जात मग असं केला मित्र विचारायला आला त्याचा अरे तू काय झालं कुठे गेलतास एवढी सगळी भरभराटी कसं ते म्हणाला मी लक्ष्मीला काय गेलो नाही अवदसाकडे गेलो होतो असं अवदसाकडे गेलो एवढं मिळतं मग मी जातो म्हटला आणि तो गेला आणि अवदसाकडे म्हटला अवदसा माते माझ्यावरती तुझी कृपा होऊ दे अवदसाची कृपा झाली याचं घर जळून गेलं सांगायचं भाग काय कुठं काय मागावं हे आपल्याला कळलं पाहिजे ह्याला म्हणायचं काय म्हणायचं धार्मिकता आता अध्यात्म म्हणजे काय बघा तुम्ही ऐकलं नसेल त्यामध्ये सुंदर उत्तर दिले श्रीकृष्णानं अध्यात्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे तो जो कुटस्थ महाराज आपल्या आतमध्ये कुटस्थ आहे आत्माराम आहे ना त्याची जाणीव असणं आणि त्याची जाणीव घेऊन तो माझ्या आतमध्ये आहे ते परब्रह्म स्वरूपच माझ्या आतमध्ये आहे मी वेगळा कोण नाही आहे मी वेगळा कोण नाही आहे शाळेमध्ये काटकोण शिकवला त्रिकोण शिकवला सगळे कोण शिकवले पण मी कोण हे शिकवलं नाही है ना हे कोण शिकवलं मग तू कोण आहेस नामदेव महाराज पण म्हटले ना तिथं आवड्या नागद तिथे गेल्यानंतर तोच भाग आहे ना काय असेल म्हटले त्याने मी आलोय मी काय नामदेव आहे वगैरे वगैरे झाला तो भाग तसाच एक भाग आहे बघा नरेंद्रचा त्यावेळेला गेले होते एका ठिकाणी गेले होते कोण आहे मी नरेंद्र आहे शुकमणींचा पण तसाच भाग आहे बघा शुकमणी पण तिथे गेलं तिघांचा भाग आहे सगळ्यांचा भाग आहे आपण एक कुठला तर बघू शुकमणी पण गेले होते मी तू कोण आहेस मी शुक आहे परत आतून उत्तर आला दार उघडलं नाही तू कोण आहेस शुक आहे पहिला काय सांगितलं मी शुक आहे दुसरा सांगितलं शुक आहे तिसरा सांगितलं आणि कोण आतून उत्तर आला तू कोण आहेस शुक आहे चौथ्यांदा उत्तर आणि आतून आवाज आला तू कोण आहेस मग उत्तर काय आलं नाही
मग उत्तर काय आले मग त्याने कळशुकाला म्हणून शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठ परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकासारिका मान्यायचा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा म्हणून शुकासारखं पाहिजे मग ह्याला अध्यात्म म्हणायचं अध्यात्म म्हणजे काय परब्रह्म स्वरूप चराचरात व्यापून आहे त्याचा अंश माझ्या आतमध्ये कार्याला आहे कुटस्थ रूपाने आहे त्याला म्हणायचं अध्यात्म कळलं हे अध्यात्म आहे चौथा प्रश्न आदिभूत म्हणजे काय आदिभूत म्हणजे काय तर जे नश्वर आहे मगाशी आपण जो पंचमहाभूताचा भाग घेतला ना पृथ्वी आप तेज वायू आकाश हे जे नश्वर आहे ते नश्वर आहे ना त्यामध्ये जीवसृष्टी आहे पण ती चालना देत नाही त्याच्यामध्ये चंचलता रूप नाही आहे त्याला म्हणायचं काय आदिभूत आदिभूत म्हणजे दगड आहे पृथ्वी आहे पाणी आहे आप आहे वायू आहे ते सगळं सगळं आकाश वगैरे आकाश पण आहे आकाशाचा भाग थोडासा आपल्याकडे पण येतो म्हणजे आपल्याकडे म्हणजे मायेकडे येतो आणि आकाशाचा भाग थोडासा परब्रह्माकडे पण जातो परब्रह्माकडे कधी जातो परब्रह्माकडे कधी जातो म्हणजे परब्रह्म कसं आहे हे दाखवण्यासाठी आपण आकाश दाखवतो आहे ना आकाश दाखवतो आकाश का दाखवतो की आकाशात काहीच नाही आकाश इथं पण आहे ह्या पोकळीत पण आकाश आहे ऐकलं आकाश इथं म्हणजे भरून उरलेला आहे ह्या भांड्यात आता या भांड्यात परब्रह्म भरून द्या म्हटलं तर ते परब्रह्म आधी काढता आलं पाहिजे ना त्या भांड्यात पण आहे ना तसं आकाश सगळीकडे आहे पण आकाशाकडे काय सप्त महादोष आहेत काम क्रोध शोक मोह भय अज्ञान आणि शून्यत्व हे भाग आकाशाकडे आहेत म्हणून ते परब्रह्म होऊ शकत नाही थोडासा इकडे बघायला मग आधी भूत कळा आधी दैव म्हणजे काय बघा आधी दैव म्हणजे काय की तो परब्रह्म आपल्या तुमच्या माझ्या सर्वांच्या आतमध्ये आहे याची जाणीव असणं म्हणजे काय आदिदैव हे कोणाला जाणीव झाली नामदेव महाराजांना झाली आणि त्या कुत्र्यामध्ये त्यांनी बघितलं देवाला मामा बघितलं ना कुत्र्यामध्ये म्हणजे कुत्र भाकरीहून पळत सुटलं होतं भाकरीहून पळत सुटलं होतं त्याच्या मागे नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन पाठ लागले होते कशासाठी अरे कोरडी भाकरी कुठं करतोस पांडुरंगा म्हणजे त्या कुत्र्यामध्ये त्या पांडुरंगाला बघितलं त्याला म्हणायचं काय आदी दैव मग त्या कुत्र्याला म्हणजे त्या कुत्र्याच्या आतमध्ये परब्रह्म स्वरूप बघणे म्हणजे काय आदी दैव आपण काय पाठ लागलो असतो काय घेऊन काठी हा तुपाची वाटी नाही काठी घेऊन पाठ लागलो असतो म्हणजे काशीसनं आणलेलं पाणी गंगेचं पाणी गाढवाला पाजलं म्हणजे त्या गाढवात तडफडणारे गाढवात आपल्याला गाढवात दिसत नाही डुकरात दिसत नाही त्या हत्ती दिसत नाही कुत्र्यात दिसत नाही दिसत नाही फक्त मनुष्यामध्ये तर दिसावं म्हणून आपण रामकृष्णारी म्हणतो बघा रामकृष्णारी म्हणतो म्हणजे काय की ज्यावेळेला माझे आणि त्या महाराजांची भेट होते ना त्यावेळेला रामकृष्णारी आठवण येते म्हणजे आपलं किती महत्व आहे मोठं आहे सांगा कळतंय काय इतरांना आपण ज्यावेळेला भेटतो त्यावेळेला काय काय कवालाच आणि सहज म्हणतो आपण पण ज्यावेळेला महाराज किंवा आपण साधक कोण आहोत आता वारकरी संप्रदायामध्ये आहोत रामकृष्णारी नाव येणं म्हणजे महत्व आहे नाव यायला पाहिजे हो शेवटच्या क्षणी तर तो प्रश्न येईल नंतर आता मग आदी दैव झालं आता आदी दैव आदी यज्ञ सहावा प्रश्न कुठला आहे आदी यज्ञ म्हणजे काय मग श्रीकृष्ण म्हणतात या सर्वांना चालवणारा तो मीच आहे अर्जुना हे सगळेजण माझ्यातच विलीन होणार आहे तू युद्ध कर पाचव्या श्लोक पर्यंत आले इथं आता पाचव्या श्लोक मध्ये अर्जुनाला सांगतात की तू काहीही घाबरू नकोस तू युद्ध कर हे सगळेजण माझ्यातच विलीन होणार आहे तो युद्ध एवढं कर हे आदियज्ञ म्हणजे काय मीच एक आहे परब्रह्म स्वरूप हे आदियज्ञ आता सातवा प्रश्न विचारला तर कुठला लक्षात आहे तुमच्या साधक भक्त आपण वारकरी पण भाग घेतला हे सगळे जाताना शेवटच्या क्षणी सुंदर असं भाग आहे बघा आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्न पडले होते हे बऱ्याच वेळेला प्रश्न पडले होते काय होतं मेल्यानंतर ज्ञानोबर पण सांगतात पाचव्या श्लोक पासून ते सोळाव्या श्लोक पर्यंत इथं आता भाग आहेत बघा की मनुष्य म्हणजे साधक किंवा भक्त किंवा ज्ञानी किंवा साधू किंवा योग भ्रष्ट म्हणतो आपण तो जाताना कसा जातो हा प्रश्न आहे मग तो जाताना कसा जातो तर अर्जुनाला उत्तर देतात बघा की अंतिमती त्याची गती अंतिमती त्याची गती अंतिमती म्हणजे काय मती म्हणजे बुद्धी अंतिम म्हणजे शेवट जशी माझी शेवट बुद्धी असेल तशी मला गती मिळणार आहे शेवट जर माझी वासना आहे ना माझी वासना एखादं काहीतरी खावावं असं वाटलं तर ती वासना घेऊन तो खायला जाणार तिथं आहे ना तो खायला जाणार जड भरत राजा साहेब उदाहरण जड भरत राजा काय केला होता राजा होता तो मोठा
राज्य सगळं सोपवलं मुलांना आणि आपण गेला वनामध्ये, वनामध्ये नामस्मरण करायला, कुटी बांधला नामस्मरण करत बसला. पण शेवटी ज्या वेळेला अर्ध्य देत होता, अर्ध्य देताना बघा तिथं एका हरणाला है ना, हरणाला पिलू होणार होत त्या हरणीला, आणि तिथं हरणीला वाघ पाट लागला होता, आणि ती वाघाच्या भीतीनं पलीकडे उडी मारली नदीतनं, आणि ते पाड पिल्लू आहे ना ते बरोबर पाण्यात पडलं, आणि त्या पिलाला त्याने घेतला आणि त्याचं संगोपन केला, आणि नुसता हरण हरण हरणच म्हणत होता. आणि मी मेल्यानंतर बघा, राज्य सोडून आलेला मुला बाळाला सगळ्यांना सोडून आला होता, पण त्याला वाटलं काय, मी मेल्यानंतर, मी मेल्यानंतर हे हरणाचं कसं होईल म्हणत म्हणत जीव सोडला, तो हरण झाला. जड भरत राजा हरणी गरबा केला, दुसरं उदाहरण देतात की जसं नदी आहे ना, नदी ज्या वेळेला गंगेला मिळते है ना, मग ती नदी गंगा होते, गंगा परत ती कुठे जाते, समुद्राला जाते. पण समुद्राला गेल्यानंतर परत ती नदी आहे ना, समुद्राला गेल्यानंतर समुद्रातच विलीन होते, पण ती नदी म्हणून वेगळी राहत नाही. बरोबर आहे ना? तस आपला देह, आपण जर परब्रह्म स्वरूपाचं जर ध्यान केलं, बघा प्रश्न लय भारी आहेत आणि उत्तर पण लय भारी आहेत. परब्रह्म स्वरूपाचं शेवटच्या क्षणी जर आपण ध्यान केलो तर त्या परब्रह्मात विलीन होणार आहे. जसं नदी सागरात विलीन झाली, परत ती नदी म्हणून वेगळी करता येत नाही. का? सरिता गंगेशी मिळाली, मिळणी होता जरी वेगळी केली तरी ती होणार नाही सर्वता, अजिबात ती होऊ शकणार नाही. मग तसं आपला, आपला जो अंतरेचा अंतरात्मा आहे शीतल महाराज, तो अंतरेचा अंतरात्मा परब्रह्मात विलीन झाल्यानंतर परत वेगळा करता येत नाही, परत आपल्याला वेगळा करता येत नाही आहे. म्हणून बघा की जसं, जसं शेवटच्या क्षणी जाताना म्हणून याजसाठी केला होता, आता असं शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबराय का म्हणत नाही ते काय, ह्याचं उत्तर श्रीकृष्ण देतात. बघा की तुम्ही, आम्ही आता हे भजन कीर्तन नामस्मरण करतोय ना, आता भजन कीर्तन नामस्मरण करतोय ना, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ, सर्व काळ जपावा. म्हणजे काय, सर्व काळ जर आपण जपत राहिलो तर शेवटच्या क्षणी रामकृष्ण येणार आहे. आयुष्यभर जर शिवी दिला, आयुष्यभर जर शिवी देत बसला, शेवटच्या क्षणी ओवी येणार नाही आहे. तर त्यासाठी रामकृष्ण विठ्ठल केशवा जपावा. मग बघा, मंत्र एवढा सोपा दिलेला, यावी ना अनेक आस्था साधन वहा तसे आण, याच्यासारखं सोपं काहीच नाही आहे, काहीच नाही. सहज सहज आपल्याला येतं. बघा, लहानपणी आपल्याला पायामध्ये ताकद दिली, तरुणपणी आपल्याला कमरेमध्ये ताकद दिली, आणि म्हातारपणी वाचेमध्ये ताकद दिली. कशासाठी? हे परब्रह्माची फॅसिलिटी आपल्याला वाचेमध्ये ताकद दिली. कशासाठी? माझं नामस्मरण करत बस, बाकी काही करू नकोस तू. म्हणून सांगितलंय बघा की नामस्मरणे पावती आपण कुठं, त्या परब्रह्मात विलीन होणार आहे. म्हणून म्हणून उदाहरण दिलं, परत श्रीकृष्ण तिथं अर्जुनाने प्रश्न विचारला, समजा देवा, अर्जुना आपल्यासाठीच हो, हे सगळं आपल्यासाठीच आहे. समजा देवा भजन कीर्तन करत आहे, आयुष्यभर भजन कीर्तन करायला आहे, पण शेवट दोन तास राहिलेत आणि शेवट त्याची काय म्हणतो आपण, स्मरणशक्ती गेली, स्मरणशक्ती गेली, तर त्यावेळेला त्याला रामकृष्णारी म्हणता नाही आलं देवा, तर मग कसं होईल बरं? त्याची मुलगी आलेलं पण त्याला ओळखत नाही, बाबा कोण आहे, बाबा कोण आहे, ते म्हणते मला ओळख लागत नाही पण होते ना. मग त्यावेळेला जर आयुष्यभर आपण जर भजन कीर्तन नामस्मरण केलं तर श्रीकृष्ण म्हणतात त्याचं नामस्मरण मी करतोय, त्याचं नामस्मरण मी करतोय आणि माझ्यात विलीन करून घेतोय. म्हणून तू कबर आहे काय म्हणतात बघा, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
म्हणजे काय बघा विसर न व्हावं म्हणजे मी स्मरणात आहेच मला आता इथं बाहेर घालू नका म्हणजे मी आहेच ना तसं तुझा विसर न होऊ नये म्हणजे मी स्मरणात आहे गुण गाई नावडी सर्व जोडे न लगे मुक्ती धन संपदा संत संघ देई सदा काय म्हणतो तू आपण काय मागतोय संपदा सोळा नावडे म्हणाला तरी ते टकळा किंवा लागलं टकळा पंढरीचा मग संपदा सोळा मग मी जर तुझ्याच परमात्मा आहे विलीन झालो तर मला वेगळी अशी भक्ती करता येणार नाही मला भक्तीत आनंद आहे तुकावर आहे का म्हणतात बघा की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी अम्माशी म्हणजे काय मला मुक्ती नको जर मला मुक्ती मिळाली जसं नदी सागरात मिळाली म्हणजे सागरमय होऊन झाली ना मग तसं नदी वेगळी होत नाही तसं मी परब्रह्मा तुझ्यापासून वेगळा होत नाही आहे तुझ्यात विलीन झालो तर मला भक्ती करता येत नाही ना मला तुझं नामस्मरण करता येत नाही म्हणून काय म्हणतात बघा तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हाला सुखे म्हणजे काय ह्या शब्दाचा अर्थ सुखे म्हणजे खुशाल जन्माला घाल म्हणजे खुशाल जर जन्माला घातलास तरी चालेल बघा ते पिशवी असते ना आज ऐकला ज्ञानेश्वरी पाठ चालू होता आळंदीतून आज ऐकला बघा एवढस अंड्या एवढी पिशवी असते त्या पिशवीमध्ये बघा ज्या वेळेला मिलन होतं त्यावेळेला बघा की हळूहळू त्याचा गर्भ वाढायला लागतो आणि दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात बघा त्याला थोडस असं अंकुर फुटायला लागतात चौथ्या पाचव्या महिन्यात त्या बाळाला बघा हात पाय येतात पाचव्या महिन्यात ते वाढ चालू होते त्याचे सहाव्या महिन्यात बघा त्याचं मुख तयार होतं डोकं तयार होतं सातव्या महिन्यात ते बाळ पूर्ण तयार होतं आठव्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत जसं आपण पहिल्यांदा इथं निवेदन ठेवलं परब्रह्माला काय निवेदन ठेवलं की उत्तम आम्हाला कीर्तनाचं श्रवण करू दे आणि उत्तम द्यायला ना सद्गुरु तस आपण निवेदन ठेवलं होतो की देवा मला या इथून मला सोडव या घाणीतून मला सोडव एक वेळा Yeah.
म्हणून सांगतात बघा की जिथं हरिकथा चालू आहे ना तिथं भगवंत आधी येतो है ना, आपल्या आधी तिथे येत असतो. म्हणून इथं जे आपण निष्ठेने घेतलं म्हणून परीक्षक म्हणून मागे सांगितलं ना का घ्यायचं नाही, त्याचं कारण आहे की परब्रह्माच्या कृपेनं ज्या वेळेला पुंडलिक वगैरे विठ्ठल चालू असतं ना त्यावेळेला इथं कीर्तनकार निवेदन ठेवलेलं असतो परब्रह्मराया तुम्ही या देहाकडून गाऊन घ्या, काय गायचं असेल ते त्याच्या अज्ञान होत असतं. साष्टांग दंडवत घातलेलं असतं आपण तिथं आधी आधी नमस्कार करायला चोपदार आणत असतो तिथं नमस्कार करून आला असतो. म्हणून इथं ना आल्यानंतर आपल्याला परब्रह्मच आपल्याला देतोय, पांडुरंगच मला देतोय ही भावना ठेवून जर आपण ऐकलो तिथं व्यक्ती नाही बघायचं आपल्याला, कोण पांडुरंग तवंदकर आलेला म्हणून बघायचं नाही, मला देणारा त्याच्या मुखातून कोण आहे हे बघता आलं पाहिजे. म्हणून तुकोबर आहे का म्हणतात की काय शेवटचं तुका म्हणे गर्व अशी सुके घालावी आपमाशी, म्हणजे त्या बघा कुकर मध्ये शिजत असतो ना बटाटा तसं आपण शिजत होतो, तसं जर शिजायचं जर असेल तरी मी शिजन पण तुझी भक्ती करेन मी म्हणून तुझ्यात विलीन नको म्हणतात तुकोबर आहे. असं आहे की शेवटचं साधक चाललेला ना शेवट ज्या वेळेला परत उदाहरण देतात बघा चार पाच उदाहरण दिलेत म्हणजे सोळाव्या श्लोक परत नुसतं उदाहरण दिलेत त्याने, परत उदाहरण दिलेत बघा की शेवट आपण तुम्ही भक्ती करवले आता आपण तुम्ही भक्ती करतो हे चेतोर भक्ती आवडते देव भक्तीवरती चालले सगळा भाग तुम्ही आम्ही भक्ती करतोय आता. मग भक्ती करत असताना शेवट जर गोड होत नसेल तर बघा की वासना तिथे येऊन द्यायचं नाही एवढंच म्हणतात. जर वासना आली पहिला स्टार्ट भाग झाला होता ना, मला जर आयुष्यभर सगळं खाल्लंय आणि शेवट जर मला काहीतरी खायची वासना आली गुलाबजामून खायची वासना आली शेवटच्या क्षणी तर ते गुलाबजामून खायला जाणार आहे. बघा परवा पण इथं झालं अकिवट मध्ये पण आणि थोडक्याच आता महिला सगळ्या नवीन आहेत त्यांच्यासाठी भाग घेऊया की एक साधू महाराज होते आणि ते साधू महाराज सगळ्या शिष्यांना सांगायचे काय की उत्तम तुम्ही उत्तमात राहा तुम्हाला साईची मुक्ती मिळेल आणि मलाही साईची मुक्ती प्राप्त आहे असं म्हणाले ते. आणि ज्या वेळेला त्यांचा जाण्याची वेळ आली त्यावेळेला साधू महाराज म्हणाले की आता माझी जाण्याची वेळ आलेली आहे, मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. मग मलाच मुक्ती मिळाली का नाही तुम्हाला कसं कळेल बरं? तर त्यावेळेला मी एक काय करतो आपल्या या मंदिरामध्ये जेवढ्या घंटा आहेत ना त्या घंटांना मी मुक्तीला गेलो माझा देह सुटल्यानंतर मी जर मुक्तीला गेलो तर आपाप घंटा वाजायला चालू होतील आणि जर घंटा वाजल्या नाहीत तर मी मुक्तीला गेलो नाही समजायचं. साधक ते साधू जीव सोडला घंटा काय वाजल्या नाही मग शेवटी त्यांना असं कळलं की एक सत्पुरुष तिथं आले आणि त्यांनी विचारले काय झालं ते साधक म्हणाले आमचे सद्गुरु गेले आणि घंटा काय वाजल्या नाहीत, जर घंटा वाजल्या असते तर ते मोक्षाला जाणार होते असं सांगितल्यानंतर त्यांनी काय केले पाहणी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ते साधू जीव सोडताना बाहेर उंबराचं झाड होतं आणि त्यांना ते उंबर खावं असं वासना झाली त्यांची. वासना योग्य जन्म घेणे लागे, तुमचा माझा जन्म वासनेतून झालेला आहे पण वासनेत जाता कामा नाही. मग शेवटी वासना त्याची कुठे गेली ते उंबर खाण्यात गेली आणि तो उंबर खायात आळीच्या रूपानं तो साधू गेला म्हणजे आयुष्यभर साधू होता आयुष्यभर नामस्मरण केलं पण शेवटी वासना तिथे घेऊन गेली. साधू तो आळीच्या रूपानं उंबर खात होता पण त्याने तोडलं उंबर तोडलं फोडलं आळीच्या रूपानं बघितलं ते आळीला मारलं घंटा वाजायचं झाल्या म्हणजे तो साधू होता ना तो आळी झाला होता आळीला मारलं पण हे माहिती होतं म्हणून आळी जर मारलं नसतं तर परत तिथं जीव आळीचं जीव सगळं जगली असते परत तिथं आणि पाप झालं असतं परत म्हणजे 83,99,999 जीवनामध्ये पापच घडतं आपलं फक्त पुण्य कुठं घडतंय तर या नरदेहातच घडतंय पुण्य. मग तसं हा झाला वाचण्याचा भाग आणि आयुष्यभर सेवा करून देखील पण शेवटी आता इथे एक भाग दिलेला आहे बघा काय आयुष्यभर जरा जर हे काही करत नसेल आणि शेवटी जर माझं नाव घेतला तरी तिथं मुक्ती आहे. आता तुम्ही म्हणाल कशाला तर करायचं शेवटचा करा है ना मग त्यासाठी काय बघा अजा मेळ पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे नामे म्हणजे त्याला बघा मुक्ती मिळाली तिथं अजा मेळ काय म्हटला शेवटचे धाव नारायणा नारायण धाव म्हटल्यानंतर तिथं शिवदूत हजर यमदूताला बघून धाव नारायण म्हटलं ना शिवदूत हजर शिवदूत म्हटले तुम्ही इथं कसे यमदूत म्हणतात त्यांना शिवदूताला तुम्ही कसे इथं अहो मी न्यायला आलो अहो हा अजा मेळ पापी होता खूप वेश्याला आणून ठेवला होता सात आठ मुलं झाले त्याला
او نهي تاني شوكي نهرانا تناو گتلے او تمچا نهرانا تناو گتلے نهي پورا چا نهرانا تناو گتلے ہوئے برو برائے پورا چا در ناو نهرانا سلے تر آدھی آمچا نهرانا تناو نهرانا پورا چا ناو دی نهي من نهران کسی ہو دے من پاندرم ناو تیتر بگائے نا विठ्ठल नाव त्याचं म्हणजे त्याच्या हिनतरे आत्याचं नाव देवाची विधे म्हणून मग असा पण भाग नाही आहे मग शेवटी म्हणतात काय श्रीकृष्ण काय म्हणतात बघा जर शेवटच्या क्षणी ओवी येणार नाही तिथं ते सांगितलं तुम्ही आयुष्यभर जर शिवी दिला तर शेवटच्या क्षणी ओवी येणार नाही तो आजामळे एकटा सुटला हत्ती एकटा सुटलेला तसं आहे मग त्यासाठी भजन कीर्तन नामस्मरण करायचं आहे फक्त आपल्यासाठी तो नामस्मरण करणार एवढं मात्र 100% गॅरंटी आहे म्हणून बघा ह्याची थोर भक्ती आवडते देवा ही थोर भक्ती आवडते देवाला अशी भक्ती कुठली संकल्पावी माया संसाराची आपली जी माया आहे ना आपली जी माया आहे ना ही समर्पित भाव पाहिजे त्याला समर्पित पाहिजे बाकी काही राखायचं नाही साष्टांग दंडवत घालायचं साष्टांग महाराज साष्टांग म्हणजे काय सहा अष्टांग आहेत आपल्याला सहा म्हणजे कुठले आहेत बघा एक दोन तीन चार षडगुणेश्वर आहेत ना षड परब्रह्म कसं आहे मग अशी बघा परब्रह्माच्या ठिकाणी बघा षडगुणेश्वर आहे मग अशी विचारलं ना तुम्हाला गुण किती आहेत तीन गुण आहेत आपल्याकडे पण परब्रह्माकडे किती गुण आहेत षडगुणेश्वर आहे यश श्री यश औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे त्याच्याकडे गुण आहेत पण तो षडगुणेश्वर नाही तो अनंत गुण आहेत त्याला फक्त आपल्याला माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये षडगुणेश्वरचा भाग दाखवलेला आहे एवढाच दाखवलेला आहे म्हणून बघा की संकल्पावी माया संसाराची तुमची माझी माया आहे ना समर्पित भाव पाहिजे काही बाकी ठेवायचं नाही तर जसं बघा एक चोर होता चोर तो चोर ना गावामध्ये पहिल्यांदा चाला होता आणि त्या गावामध्ये चोरी करायला आला होता आणि पाऊस धो धो पडायला लागला आणि पाऊस धो पडायला लागल्यावर त्यानं काय केलं आता कुठं लपायचं कुठं लपायचं म्हटलं आणि महादेवाचं मंदिर होत काय झालं ऐकताय ना महादेवाचं मंदिर होत आणि त्या महादेवाच्या मंदिरात गेला महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर बघा तो महादेवाच्या मंदिरात सावली काय त्या पावसापासून बचावासाठी गेला तिथं आणि एक कडला उभा राहिला त्याच्या डोक्यात काय चोरीच करायचं ना चोर म्हटल्यावर त्याच्या डोक्यात चोरीच करायचे ना मग इकडे तिकडे बघायला आता बघायला गेलं तर महादेवाचं मंदिर तिथं काय सोनं बिन काय घालत नाही कैलासात पण महादेव तसाच आहे तिथं घरदार काहीच नाही महादेवकडे एकजण मागायला गेला आणि म्हटला मीच असा आहे बाबा घरदार नाही पार्वतीला घेऊन मीच दगडावर बसले माझ्या मग तस पिंडीवरती काहीच नाही पण तो चोर तो काय विचार केला आता चोरी तर करायला पाहिजे इथं नाहीतर आपली रात्र वाया जाणार म्हणून त्यानं काय केलं वर जी घंटा बांधली होती ना मोठीची मोठी एवढी मोठी पितळीची घंटा आता तीच चोरायचं म्हटला तिथं खुर्ची पण नाही ठेवलेली काहीच नाही ठेवलं काहीच नाही संकल्पावी माया संसाराची बघा काहीच नाही शेवटी त्यानं काय केला त्या पिंडीवरती चढला आणि घंटी काढायला गेला साक्षात भोळा शंकर प्रसन्न तू मला समर्पित झालास डायरेक्ट समर्पित झालास मला माझा भक्त तूच आहेस म्हणाला ही गोष्ट आहे बाजूला टाका तुम्ही काय तिथं जायचं नाही सांगायचा भाग काय आपल्याला समर्पित होता आलं पाहिजे संकल्पावी माया संसाराची ही तुमची माझी माया आहे ना ही संसारासाठी आलेला आहे पण संसार न करता आपल्याला त्याची ओळख घ्यायची आहे म्हणून बघा समर्थ रामदास स्वामी पण एका श्लोक मध्ये सांगतात संसार प्रपंच करून परमार्थ करावा काय म्हणतात संसार प्रपंच करून परमार्थ करावा आधी साधावा तो परमार्थ आणि नंतर आता आपण तेच करायला येत नाही आधी हा परमार्थच आहे आता आपण कीर्तन करायला आहे ना आधी विठोबा चालाय नंतर पण मला छान आनंद वाटला बघा आलास मध्ये एवढी सगळी संख्या आहे ना एक एक ठिकाणी असं बघितलं की 7 ला कीर्तन चालू ना 8 पर्यंत कोण नसतेच 8:30 ला हळूहळू एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती की 9 ला एवढं सगळं भरतोय कशासाठी अहो आयुष्यभर आपण जेवले हो आयुष्यभर आपण जेवले आणि आपण खाणारच आहोत पण हे जे श्रवण आहे ना हे श्रवण आहे ना भल्या भल्याला मिळत नाही ज्या वेळेला महाराज आळंदीतून आषाढी वारीला बघा सुंदर असा भाग आहे बघा आषाढी वारीला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त पहिल्यांदाच आले होते पहिल्यांदाच आले होते आणि बघा तिथं आल्यानंतर बघा पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर बघा बघा हे का कधी मिळतं कुणाला मिळतं ह्याचा भाग चाललेला आहे हे श्रवण कुणाला मिळतंय तो भाग चाललेला आहे त्यावेळेला बघा पांडुरंगाला बघितलं आपल्याला बघितल्यानंतर काय वाटतो पांडुरंगाला
आणि संतांना बघितलं काय वाटतंय बघा. पांडुरंगाला बघितल्यानंतर नामदेव काय ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. साजनी म्हणजे कौतुकानं मुक्ताबाईला साजनी म्हणतात बहिणीला. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. लोचनी म्हणजे डोळ्यांना सुख मला झालं. तो हा विठ्ठल बरोबर तो हा माधव बरोबर. मग तिथं विचारतात देवा काय दादा तुम्हाला असं सुख झाले म्हणता काय ना, तुम्हाला जसं सुख झालं पांडुरंगाला बघून तसं इतरांना का बरं सुख होत नाही, इतरांना का बरं सुख होत नाही. त्यावेळेला माऊली म्हणतात काय म्हणतात पुढचं चरण काय, बहुत सुकृताची जोडी आणि विठ्ठलाची आवडी कधी मिळते, बहुत सुकृताची. म्हणून इथं जे बसल्यात ना इथं इथून इथपर्यंत जे बसल्यात ना हे सगळे हे ठेवेचे आहेत, ठेवेचे हे कसे आहेत ठेवेचे आहेत. आणि इथं बघा अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच हा परमार्थ घडे आणि तरीच हे कीर्तन जोडे आणि कीर्तनाचं श्रवण घडे. ते असे होत नाही हो आलास मध्ये किती तरी संख्या आहे पण त्यांनी ये म्हटलं तर कोणी येत नाहीत. आलो रे तू जा पुढं, आलो रे तू जा पुढं का, त्याच्या प्रारब्धात नसतं. अहो वाळलेलं पर्ण झाडाचं वाळलेलं पर्ण त्याच्या आज्ञेशिवाय पडत नाही, परमात्माच्या आज्ञेशिवाय. मग इथं कीर्तन करायला तुम्ही श्रवण करायला हे त्याच्या आज्ञेनंच होत आहे म्हणजे चुकीचं म्हणायचं नसते. म्हणून बघा ठेविले अनंते तैसेची राहावे. म्हणून बघा समाधान पाहिजे आपल्याला. जसं ठेवले ना बघा आपल्याशा बारक्यानं बघा, आपल्याशा बारक्यानं बघायचं आहे. मोठ्यानं बघायला गेलो ना मग आपण तिथनं घेऊनच येणार आहे. आपण पण चोरी करतोय. आपण काय चोरी करतो माहितीये काय, दुसऱ्यांच्या घरात गेल्यानंतर. मला तर आपण परवा सांगलेलं गेलो काय मोठं घर भेटलं आणि केवढं मोठं घर आहे, काय सोफा सेट आहे, काय हे आहे, डिनर सेट आहे, डायमंड सेट आहे. आज मनुष्याकडे सोफा सेट आहे, डायमंड सेट आहे, डिनर सेट आहे, सर्व प्रकार सेट आहे, पण मनुष्य मात्र अपसेट आहे. का अपसेट आहे, टेन्शन 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 टेन्शन. शेण खायला गेलं की टेन टेन म्हणजे पंच कर्मेंद्र पंच ज्ञानेंद्र. शेण खायला गेलं की टेन्शन येतं, पण टेन्शन वरती इलाज आहे. जसं देहाला मेडिसिनची गरज आहे तसं अंतरात्म्याला मेडिटेशनची महाराज गरज आहे. मेडिटेशन असेल म्हणजे ध्यान धारणा, राम कृष्ण रे विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ. म्हणून सर्व काळ जपावा. सर्व काळ जर जपलो तर शेवट आपल्याला तो घेऊन जाणार आहे. म्हणून चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती तुझे पाय, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे जाण. कळलं पाहिजे काय मागायचे कळलं पाहिजे. म्हणून बघा चित्तामध्ये ध्यान त्याचं असेल ना तर शेवट. बघा हा पण अंतकरण पंचकाचा भाग मागायचा झाला ना. अंतकरण मन बुद्धी आणि चित्त चौथा भाग आहे आणि मग अहंकार येतो माणसाकडे. म्हणून बघा नामदेव महाराज सांगतात अहंकाराचा वारा न नागरा जसा माझ्या विष्णुदासा भाविक असे. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग. ज्या मुखात कशाचं निदान आहे, पांडुरंगाचं निदान आहे. त्याला अहंकाराचं वारा लागू नये हे मागतात हो पांडुरंगाकडं. माऊली काय मागितलं, माऊलीने काय मागितलं, पसायदान मागितलं. आणि जे खळ आहेत दुर्जन आहेत पापे त्यांचं पण तू चांगलं कर. आपल्याला देव प्रसन्न झाला महाराज तर आपण काय मागू, आपल्यासाठी मागू, दुसऱ्यासाठी आपण मागणार नाहीत. पण संत बघा सगळ्यासाठी मागतात.
इतरांसाठी मागतात ते संत आणि स्वतःसाठी मागतो तो मनुष्य. पण संतामध्ये आणि आपल्यात हा फरक आहे, संतात आणि आपल्यात हा फरक आहे. म्हणून आपल्याला संत व्हायचं असेल, तिकडे जायचं असेल, अलीकडून पहिलीकडे जायचं आपल्याला, आईलीकडून पहिलीकडे जायचं आहे. पहिलीकडे म्हणजे परब्रह्माकडे, आईलीकडे आहोत आपण, मध्ये नदी आहे त्याच्यातून पलीकडे जायचं आहे. म्हणून तो पडदा आहे ना, तो काढता आला पाहिजे. हो, पिक्चरचा पडदा असतो ना महाराज, पिक्चर बघितलाय का सगळेजण? सगळी बघितल्यात पिक्चर, कुणी बघितलं नाही? पिक्चरचा पडदा असतो ना मोठाच्या मोठा, कसा असतो तो? पांढरा असतो पहिला. त्या पिक्चर मध्ये महाराज नदी येते, पाणी येतं ना, त्या पिक्चर मध्ये बॉम्बस्फोट होतो, जाळ लागतो, त्या पिक्चर मध्ये तलवारीने लढाई खेळल्या जातात, बरोबर आहे. शेवटी पिक्चर सगळा संपतो, पिक्चर सगळा संपतो, तो पांढरा शुभ्र पडदा आहे ना तसाच राहतो. नदी आली म्हणून भिजत नाही, तलवारीनं तो फाटत, जाळ ना तो जळत, तो पडदा आहे ना, तो अंतरीचा अंतरात्मा आहे. नुसतं गोष्ट सांगत नाही मी, इकडे यायचं आपल्याला. तो पडदा आहे ना, अंतरीचा अंतरात्मा आहे. ही माया आहे, हा पिक्चर आहे. आणि पिक्चर मध्ये सगळं होतं यार, आयुष्यभर घडतं सगळं, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सगळं घडतं. पण अंतरात्म्याला काही लागत नाही. कुठंच त्याचा भाग मगाशी है ना, कुठंच त्याचा भाग आला ना तिथं. माऊली काय म्हणतात माहितीये काय? हिणकसाचा भाग आला तिथं. सोनं असतं ना, ते 24 कॅरेटचं जर सोनं असेल ना, तर सोन्याच्या रूपानं जातं ते. 6व्या श्लोकपासून 16व्या श्लोकपर्यंत हेच सांगितले माऊलीने. मग सोनं असताना त्या सोन्यात जर तांब जर मिक्स झालं, तांब जर मिक्स झालं, तर त्याला हिणकस म्हटलं जातं, आहे ना. हिणकस ज्या वेळेला लागतं ना, त्यावेळेस त्या सोन्याची किंमत कमी होते. 22 कॅरेट होत. पण जास्त तांब झालं आणि नुसतं सोन्याचा लेप दिला, तर ते सोनं म्हणत नाही त्याला. का? सोनच आहे पण त्यात तांब मिक्स झालं. तस परब्रह्मच आहे सगळीकडं, पण आपल्याला परब्रह्म का दिसत नाहीये? हिणकस आहे, हा मायेचा भाग आहे. तांब म्हणजे मायेचा भाग, म्हणून परब्रह्माला लागत नाही. बघा, परब्रह्म तो अंतरीचा अंतरात्मा म्हणून आपल्या कुटस्थ रूपाने आपल्या आतमध्ये आहे. वेष्टी म्हणतो आपण त्याला, वेष्टी समेष्टी म्हणजे वेष्टीच्या रूपाने तो आतमध्ये आहे. पण लागत नाही सगळा भाग, पडदा तसंच राहतो. पण मायेत असल्यामुळे तो चंचलतेचा भाग येतो त्याच्याकडे, तो निश्चळ राहत नाही तिथं. परब्रह्म कसं आहे? निश्चळ आहे. परब्रह्म कसं आहे? निर्गुण निराकार आहे. पण मायेला आला ना, मायेत आला म्हणून त्याचा निश्चळचा भाग गेला. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची. काय वाहिलो आपण? अखंड आपण दुःखच वाहिलो. म्हणून जे आपल्याला, आपण काय करायचं माहितीये काय? आपण पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे, आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. का माहितीये काय? आता बघा, इथं इथं बसले ना आपण, आपण आता काय करूया? आपण लाल रंग कुठं बघूया? लाल रंग बघा कुठं कुठं दिसते तुम्हाला? इथं दिसतोय लाल रंग. मला इथं दोघांचं शर्ट लाल दिसतात, त्यांचं एक शर्ट लाल दिसतं, आहे ना. साड्या सगळ्या लाल दिसतात, तिथं पडदा थोडा लाल आहे, यांचा फेटा जरा केसरी लाल आहे, है ना. म्हणजे आपल्याला लाल रंग दिसतोय, लाल रंग दिसतोय, बरं. सगळ्यांना लाल रंग दिसला, पण कुणाला हिरवा रंग दिसला का हो? कुणाला निळा रंग दिसला का हो? आपण ज्या वेळेला लाल रंग शोधत होतो ना, त्यावेळी हिरवा रंग दिसला नाही आपल्याला. होता हिरवा रंग, होता पांढरा, सगळे पांढरा आहे की नाही, पण पांढरा रंग दिसला नाही. आपण लाल ला शोधलो. ठेविले अनंते तैसेचे रावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिले उद्वेग. उद्वेग आपण लालच शोधत बसलो का? तर आपल्या आतमध्ये लाल आहे. चित्तात काय लाल आहे? पांढरं दिसलंच नाही आपल्याला. तसं आपल्या चित्तात तर उद्वेग असेल, दुःखच असेल, तर दुःखच मिळणार. म्हणून आपल्याला काय मागायचं? आपल्याला सुख, है ना. सुख पण मागायचं नाही, सौख्य मागायचं आहे. बघा, दिवसाला रात्र येते, दिवस म्हटल्यावर रात्र येणार आहे, आणि उजेड म्हटल्यावर अंधार येणार आहे, वर म्हटल्यावर खाली येणार आहे, माग म्हटल्यावर पुढे येणार आहे, सुख म्हटल्यावर, दुःख म्हटल्यावर सुख येणार आहे, आणि सुख म्हटल्यावर दुःख येणार आहे. म्हणून आपण सुख मागितलं तर दुःख पाठीमध्ये येणार आहे. चढती मागितली उतरती येणार आहे, उतरती मागितली परत चढती येणार आहे. मग काय मागायचं आहे? सौख्य मागायचं आहे. सौख्याला विरुद्धार्थी शब्द नाही, डिक्शनरी काढून बघा. सौख्य मागायचं आहे, सौख्य. मग हे सौख्य मला दे पांडुरंगाचं जपत. म्हणून
काय तिसरे चरण आहे पहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगने ते फळ कुठलं संचित तीन पाप आहेत बघा क्रियमान संचित आहे आणि प्रारब्धाचं संचित आहे आणि जे आपण घेऊन आलोत म्हणून बघा पाप पुण्य समकृत्व नरिणीशी जायचे पाप आणि पुण्य समकृत्व झालं ना तर नरिणीला जाणार आहे म्हणून बघा वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे म्हणून हे जे थोर भक्ती आवडते देवा संकल्पवी माया संसाराचे ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ भोगणे ते फळ संचिताचं संचित कसं आहे आपण मध्ये चाललेलं घेऊया सिंगल सिंगल म्हणा सिंगल म्हणा बस हे ची थोर भक्ती Thank you.
भाग गेला सीन गेला अवगा झाला हा नाचायच तर इथं नाचावं है ना डॉल्बीवर कोण पण नाचेल है ना डॉल्बीवर नाचायला लाजत नाही पण इथं नाचायला लाजतात पण हे पांडुरंगाचं आहे व्यासपीठ है ना इथं नाचावं इथं नाचल्यानंतर बघा हा आजू कीर्तना ते माऊली काय म्हणतात माहितीये का नाचायचं तर इतकं नाचायचं आणि मुलांना शिकवायचं तर हे शिकवायचं आहे ना नाचायला त्यांनी शिकणारच आहेत पण हरिपाठ शिकवता आलं पाहिजे है ना मुलांना हरिपाठ शिकवायचं आहे आज हे आपलं भविष्य हो है ना हे भविष्य आपलं बघा ती लोक बघा कसे कसं नमाजला घेतात त्यांचा पण आदर्श आपल्याला घेता आला पाहिजे है ना कसं लगेच नेतात मुलांना लहान मुलांना पण आपण कधी परमार्थ करायचं म्हणतोय म्हातारपणी निम्मी गेल्यावर काय उपयोग आहे त्यावेळेस राम म्हटल्यावर लांब लांब म्हणते हे म्हणून सैन्य असताच राज्य करावे कुठलं सैन्य हे सैन्य पाच कर्मेंद्र पंच ज्ञानेंद्र हे सैन्य असताच ह्या शरीरावरती राज्य करायचं कुणाला अंतराच्या अंतरात्म्याला अंतरेचा अंतरात्मा आपण आहोत आपण देह नाही देह आपला असता तर आपण म्हटलो असतो माझा हात म्हणजे कुणाचा म्हणजे मी म्हणजे कोण आहे कुठं म्हणून बघा हे आपल्याला घेता आलं पाहिजे म्हणून इथं यायला आपल्याला चातुर्य वापरता आलं पाहिजे आपण बाहेर चातुर्य वापरतो बाहेर चातुर्य वापरतोच ना बघा दोघ जण एका ठिकाणी जेवायला गेलेत मामा जेवायला गेलेत लहान लहान दोन मुलं म्हणजे लग्न झालेले आत्ता आणि ज्यावेळेस जेवायला गेलात तिथं बघा सगळं वाढलंय गृहिणीनं त्यांच्या तिथं जेवायला गेलात सगळं वाढलंय पण त्या गृहिणीनं सांडला तोंड ठेवलं होतं ना तेच वाटलं नव्हतं पण त्या एका मुलग्यानं काय केलं वहिनी आता जिथं आपण आलो ना आम्ही येत होतो ना त्यावेळेला बघा येताना एवढा मोठा साप होता एवढा मोठा साप होता तुम्ही सांडगं तोंड ठेवला बघा तेवढा मोठा साप होता ती म्हटले अगं बाई सांडगं वाटले नाही म्हटलं सांडगं वाटलं म्हणजे तिला सांडगं लक्षात करून द्यायचं होतं सांडगं वाटला नाही तुम्ही आणि आम्हाला वाढा म्हणजे इथं आपण चातुर्य खायला चातुर्य वापरतं पण परमार्थाला आपण चातुर्य वापरायचं आहे आपण काय म्हणतो चला अवकाश आहे जाऊ सावकाश हाय अवकाश जाऊ सावकाश सावकाश अवकाश करत आपण आठ लावलोय तर आठला कीर्तन चालू झालं संपवायच कितीला पप्पू महाराज सांगा तुम्हीच आता सव्वा नऊ वाजलेत असो तर बघा काय चाललेलं आपण घ्यायची थोर भक्ती आवडते देवा देवाला ही भक्ती आवडते है ना हे हा सुख सोहळा आहे ना स्वर्गी नाही आहे म्हणून इथं नाचायचं आपल्याला हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आहे बघा स्वर्गीचे देव सोळाव्या श्लोक मध्ये आठव्या श्लोक मध्ये आठव्या अध्यायामध्ये सोळाव्या श्लोक मध्ये सांगतात माऊली काय स्वर्गामधले देव सुद्धा इथं इथं इच्छितात मृत्यूलोके जन्म व्हावा आणि सगळ्यांचा जन्म होतो कुणाचा मृत्यूलोकातला जन्म होतो स्वर्गातला जन्म होतो नवे नवे ब्रह्मदेवा जे जे आहेत ना त्यांचा देखील इथं जन्म होतो पाप पुण्य सरताच इथं जन्म होतो फक्त परब्रह्माच्या ठिकाणी जे विलीन झालेत ना त्यांचाच फक्त तिथे जन्म होत नाही म्हणून हे जे तोर भक्ती आवडते देवा संकल्पवी माया संसाराची ही माया आहे ना संसाराची आहे ना ही आपल्याला त्यागता आली पाहिजे आणि देवाचं स्मरण करता आलं पाहिजे म्हणून देव तो कसा आहे बघा आणि एवढा भाग आपण ऐकूया आणि आपण कीर्तनाला पूर्णविराम देऊया देव कसा आहे बघा देव तीन प्रश्न आहेत ऐकता ना तीन प्रश्न आहेत आलाय कुठून देव आलाय कुठून केव्हा आलेला आहे आणि कसा आलेला आहे देव केव्हा आलेला आहे कुठून आलेला आहे आणि कसा आलेला आहे केव्हा आलेला आहे युगे अठ्ठावीस विटेवर युगा आणि युगे अठ्ठावीस झालं पण कोण म्हटलं हे नामदेव महाराज म्हणतात युगे अठ्ठावीस विटेवर उभा
पण त्याच्या पुढे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, नाही युगे 28 नाही आज कालचे. ओळी आहे बघा, नाही युगे 28 नाही आज कालचा. तो प्रभ्रम पांडुरंगाना युगे 28 नाही आहे आणि आज कालचा पण तो नाही. मग त्याच्यानंतर माऊली लहान वयानं, नामदेव महाराज मोठे तरी तिथे नतमस्तक झाले, ज्ञानाने माऊली मोठे होते असं नाही म्हटले. याला काय कळतंय, आपण असंच म्हणत आलो आता पण म्हणून आपण शिकलो नाही मागे पडलो. हे पोरग माझ्याजवळ 100 काढत होतो म्हणतोय आपण, है ना. आपण असं आणि आपण कोणाला आपण कमी लेखतो बघा, त्याला काय येते, त्याला काय येत नाही. आपण असंच म्हणत आलो, तुला तर कुठं काय येते. मग अहो छत्रपती शिवाजी महाराज हे घेतो ना थोडस, छत्रपती शिवाजी महाराज असं स्वराज्य केलं, असं स्वराज्य केलं, तुला काय येते. मग तो म्हणतो मला काय येत नाही, मला फक्त जेवण बनवलं ये. नुसतं तलवारीचं लढाई खेळायला बोलवलं नाही, तुला जेवण बनवलं ये, सगळ्यांना जेवण बनव. तुला काय येते, मला काय येत नाही, मला शिटी मारायला येते. हा तू पण ये झाडावर बैस, कुठेही बघ आणि फक्त अशा प्रकारे शिटी माजव, आम्ही सावध होतो इकडं. असं स्वराज्य निर्माण केलं. तुला काय येत, फक्त काय येते पॉझिटिव्ह थिंकिंग विचार केला. आपण हिरवा लाल रंग बघितला तसं बाकीचं बघायचं नाही. काय येते, एक गुण घ्यायचं, त्यात 10 गुण वाईट येत ना, एक गुण चांगला तेवढं घ्यायचं. आपण काय करतो, सगळं वाईट घेतो. तुला काय येत नाही, तुला काय येत नाही, तुला काय येत नाही, तुला तर कुठं काय येते. म्हणून बघा काय सांगितलंय, देव आलाय कुठून, नाही युग 28 बघा. माऊली माऊली ज्ञानाने मोठे पण वयाने लहान पद्धतीचं झाले. आणि नामदेव महाराज म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पांडुरंग. तेव्हाचा तो परब्रह्म पांडुरंग आहे, तेव्हाचा तो पांडुरंग आलेला आहे. मग आता आलाय कुठून बघा, युगे 28 कसा नाही आहे ते दाखवत तुम्हाला. युगे 28 म्हणजे कसं आहे बघा, शॉर्टकट मध्ये सांगतो. कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग, 4 युग आहेत. कृतयुग आहे 17,28,000 वर्ष, त्रेतायुग आहे 12,96,000 वर्ष, आणि द्वापरयुग आहे 8,64,000 वर्ष, आणि कलियुग आहे 4,32,000 वर्ष. ह्या सगळ्यांची बिरीज केली तर 43,20,000 वर्ष होतात. ह्याला एक महायुग म्हणायचं महाराज. कृत, त्रेत, द्वापर, कली, एक महायुग, दोन महायुग, तीन महायुग, चार महायुग, 5, 6, 7 असे 27 महायुग संपले आतापर्यंत ह्या मनमंत्रातले. आता हे मनमंत्र चालू आहे, वैवस्वत मनमंत्र चालू आहे. जसं 7वा महिना जुलैतला 28 27 संपली 28, तसं आज 29 आहे सोडा. पण सांगायचं बघ काय, 27 महायुग संपली आणि 28 महायुग चालू आहे. 28 कृतयुग संपले, 33 संपले, द्वापरयुग संपले आणि आता कलियुग चालू झालेलं आहे. कलियुग चालून 4,500 वर्ष झाली. आणि कलियुगांमध्ये पण 4 चरण पडतात. प्रथम चरण 1,08,000 वर्ष, द्वितीय चरण 1,08,000 वर्ष, तृतीय चरण 1,08,000 वर्ष, फोर्थ चरण आहे ते, चतुर्थ चरण आहे ते 1,08,000 वर्ष. आता सांगायचं तर लई मोठा इथं, पण आपल्याला वेळ नाही सांगत नाही आता ते पुढचं. तर मग बघा, मग 29 या 28 संपल्यानंतर 29, 30, 31 असे 71 महायुग होतात. मग 7वं मनमंत्र संपतं, मग 8वं मनमंत्र एकदा 72 होतात, मग 9वं मनमंत्र, 10, 11, 12, 13, 14 मनमंत्र एका कल्पामध्ये होतात. हरिपाठ कीर्ती मुके जरी गाय पवित्रची होय देह त्यांचा, तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीव कल्प. हा जो कल्प शब्द आलाय ना, हा 16व्या आणि 17व्या 18व्या आणि 19व्या 20व्या श्लोक मध्ये माऊली सांगतात की कसं आहे. 17वा श्लोक वाचा, 8वा अध्याय सगळा झाला आज आपला. 8वा अध्यायातलं 17वे श्लोक मध्ये हेच सांगतात की 1,000 महायुग होतात. हे कळलं ना, लक्षात आलं ना, एका कल्पामध्ये 71 असे एका मनमंत्रात 71 केलं तर असे 14 होतात. 14 × 71 केलं तर 994 होतं महाराज. आणि 6 वेळा ना 72 होते. जसं 2 वर्षात अधिक महिना येतो ना महिला मंडळ, तसं 71 एकदा 72 होत, 6 वेळा 72 होत. आणि ते 6,994 + 6,000 महायुग. हे 1,000 महायुग म्हणजे एक दिवस ब्रह्मदेवाचा, ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. म्हणजे आपण केवढ्यात आहोत बघा, आणि एवढीच रात्र असणार आहे 1,000 महायुगाचे. हे 22व्या श्लोक मध्ये माऊली मांडतात, एवढीच रात्र असणार आहे. म्हणून बघा हा युगे 28 जो भाग आहे तो तेवढा मोठा भाग आहे. मग आलाय कुठून आणि केव्हा आलेला आहे, तेव्हा आलेला आहे. म्हणजे युगे 28 पण भाग नव्हे, हा युगे 28 पण नव्हे, म्हणजे त्याच्या आधी पण हे 7वं मनमंत्र चालू आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 चौथ्या मनमंत्रात त्या हत्तीला पकडायला येतात बघा, हत्ती श्रीहरी, तो हत्ती चौथ्या मनमंत्र, 5वा 6वा
आणि एक मन्वंतर जवळ जवळ बघा म्हणजे एक जे आहे हजार महायुग म्हणजे 432 कोटी वर्ष आहे. एवढा मोठा दिवस आहे आणि एवढीच मोठी रात्र. आणि बघा 25व्या श्लोक मध्ये माऊली सांगतात एवढीच मोठी रात्र असणार ना त्या रात्रीला जन्म घालणार नाही कोणाला आपल्याला सगळे आपल्या कवेत ब्रह्मदेव घेणार आणि मग परत आणि सकाळ झाल्यानंतर मग विस्तार चालू होणार आहे. असा हा युगे 28 भाग आहे. युगे 28 ह्याला म्हणतात युगे 28 वेटेवरी उभा. मग बघा केव्हा आलेला आहे तेव्हा आलेला आहे आणि कसा आलेला आहे समचरण दृष्टी वेटेवरी साजरी. समचरण दृष्टी कसा आलेला आहे समचरण आहे अजिबात वाकड तिकडं पाय नाही आणि असं एकमेव ठिकाण आहे जिथं चरण दर्शन आपल्याला मिळतं. चरण दर्शन मिळतं ना ज्योतिबाला लांबलाच नमस्कार आहे सगळ्या देवाला लांबलं नमस्कार आहे. समोर आपण काय केलं देवाला गेलो महादेवाला गेलो तिथे लांबलंच नमस्कार आहे. तिथे अर्धीच फेरी काढावी लागते पूर्ण काढायची नसते बघा है ना. त्याचं पण कारण काय आपण अर्ध आहोत आपण अपूर्ण आहोत आपण पूर्ण नाही आणि त्याच्यापासून जन्म आहे म्हणून अर्धी फेरी काढायचं आणि परत रिटर्न यायचं असतंय. सोमवार महादेव मंगळवार देवी बुधवार पांडुरंग गुरुवार दत्तात्रय शुक्रवार आणि देवी महालक्ष्मी आहे शनिवार आणि मारुती आहे आणि कोण शनिदेव आहे आणि मग रविवारी खंडोबा ज्योतिबा बिरोबा हे बा मंडळी सगळे रविवार येतात ना असं ते सगळे रविवारी माटून घेतात ते. असं सांगायचा भाग काय की तेव्हा आलेला आहे आणि तिसरा प्रश्न कुठला आहे केव्हा आलेला आहे कुठून आलेला आहे. हा कुठून आलेला आहे तो वैकुंठातून आलेला आहे. परत तू कोबर आहे का म्हणतात द्वारकेचा राणा तो द्वारकेतून आलेला आहे म्हणून तो पांडुरंग आहे. म्हणून त्या पांडुरंगाला बघा आई वडील नाहीत म्हणजे काय ते देवकी आणि वसुदेव हेच आई वडील आहेत त्याचे. तोच पांडुरंग तोच श्रीकृष्ण द्वैत रूपानं इथं आलेले गोपाळपुरातून पंढरपुरात आले द्वैत रूपानं आणि अद्वैत रूपानं परब्रह्म आलेला आहे तो युगे 28 रूपा. म्हणून झालेली श्रीसेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित तुमच्या सर्व श्रोत्यांना समर्पित करतो. पप्पा छान वाजवलं कुंभार महाराज आहेत शीतल महाराज आहेत सर्वजण आहेत आमचे ओंकार महाराज आलेत जयशिंपुरात उदगावात ना सगळे इकडं चाटे महाराज ओंकार महाराज काटे महाराज आहेत सगळे त्या सर्वांना आणि अमोल महाराज आहेत त्यांना सर्वांना समर्पित करतो. जे काय चुकीचं आहे ते ह्या देहाचं म्हणून सोडा जे उत्तमच आहे ते तुमचं आणि पांडुरंगाचं म्हणून श्रवण केला उत्तम छान वाटलं मलाही. तुम्ही जेवायला जसे भरपूर असतात वाढायला पण आनंद होतो तसे सगळा आनंद हा मला आज खूप खूप मलाही मजा आली खूप आनंद झाला मलाही एवढी संख्या बघून एवढा हा उत्साह बघून तुमचा मलाही खूप आनंद झाला. महिन्याला जेवायला वाढायला आणि महिन्याला असतं ना महिन्याला नसतं तेवढी संख्या म्हणजे खूप छान आहे आणि अशीच आपल्याला भक्ती करायची आहे आणि असंच आपल्याला श्रवण घडत 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 राहू प्लीज करते पांडुरंगाने प्रार्थना. भैरवी खावने